वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराजसूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्नमुक्षो सपदि परपदप्राप्ते प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतैरामनाम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. परमादरणीय सर्व भगवत भक्ति परायण वैष्णव लोक श्रद्धाळु लोक, भगवंताच्या कृपेने श्रीगुरूंच्या कृपेने या कार्यक्रमात ईश्वरीय योजनेप्रमाणे मलाही इथे काही सेवा करण्याचा योग मिळाला. मी त्यासाठी स्वतःला धन्य समजतो. मनुष्य जन्म हे अत्यंत दुर्मिळ आहे. त्या मनुष्य जन्माची सार्थकता भगवत प्राप्तीत आहे. यासाठी आपल्याला बाल्यावस्थेपासूनच भगवतकथा श्रवण इत्यादी भगवंताचे जे भक्तीचे प्रकार आहेत त्याचं अनुसरण केलं पाहिजे. आपण भाग्यवंत आहोत कारण आपला जन्म भारतात आहे. भारतातसुद्धा ज्या ठिकाणी भगवत भक्तीची परंपरा आहे अशा ठिकाणी आपल्याला गुरुलोकसुद्धा जे भेटले, मातापितासुद्धा भेटले, हे भगवत सेवा करणारे होते. त्यामुळे आपल्याला हा योग एक मिळाला आहे. भारतवर्ष त्यात पवित्र क्षेत्र, त्या जिथे पुन्हा देवाची सेवा घडते अशा ठिकाणी कुळात जन्म, तर या जन्माची सार्थकता भागवताच्या एकादश स्कंधात आणि तृतीय स्कंध वगैरे या सगळ्या ठिकाणी आणि इतर ग्रंथातसुद्धा मनुष्याच्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी जे जे उपाय सांगितले ते घेतले पाहिजे. अध्यात्म रामायणामध्ये शबरीला भक्तीचे साधन सांगत असताना रामचंद्र प्रभूंनी सांगितलं आहे की सत्संगती हेच पहिलं सोपान आहे. भक्तीची सुरुवात सत्संगतीपासून होते आणि हेही सांगितलं आहे की जर सत्संगती झाली तर बाकी साधनं सुलभ होऊन जातात आणि सत्संगती नाही झाली तर कठीण आहे. तर आपल्याकडे ही मोठी परंपरा आहे. त्या त्या काळात थोर लोक होऊन गेले. आजच्या या विपरीत काळातसुद्धा आपल्या पूर्वजांनी जे काही ग्रंथ रचना केली, संस्कृतात आहे, प्राकृत भाषेत आहे, आपल्या मातृभाषेत, ते इतक्या उत्तम पद्धतीने आपल्याला मार्गदर्शक साहित्य उपलब्ध आहे असं बाहेर नाही आहे. आपल्या भारतात कोणत्याही प्रांतात गेलं तर सगळीकडेच कोणी ना कोणी थोर पुरुष झाले आणि त्यांनी मनुष्यांच्या कल्याणासाठी ग्रंथांची रचना केली. भगवंताचा विचार केला तर भगवान इतके कृपाळू आहेत
की सगळ्या ठिकाणी तीर्थ ठेवले. तीर्थांचं जे तीर्थत्व आहे हे भगवंताच्या संबंधाने असं काशीखंडात सांगितलं. भगवान महाविष्णू, शंकर, गणपती, देवी, सूर्य इत्यादी कोणीतरी एका देवाच्या संबंधाने त्याचं तीर्थत्व आहे. बृहद्धर्मपुराणात तर हेही सांगितलं आहे की सर्व तीर्थांचा संबंध भगवंताच्या चरणातून निघाले गंगेशी संबंधाने, गंगेच्यामुळे, गंगेच्या अंशांश रूपातच सर्व तीर्थ आहेत. ह्या भूमंडळात 3.5 कोटी जे तीर्थ आहेत या तीर्थांचं तीर्थत्व गंगेच्या संबंधाने, गंगेचा अंश त्यात काही काही आहे म्हणून त्याला त्याचं तीर्थत्व. म्हणून महाराष्ट्रात तीर्थाला सांगत असताना गंगा शब्दही वापरतात. तरी पंढरपूर क्षेत्र अत्यंत पावन क्षेत्र, वैकुंठ आहे इथे चंद्रभागा, आणि थोर भक्तांचं इथे वास्तव्य, या सर्वामुळे आपल्याला एक असा अवसर मिळालेला आहे की आपल्या जीवनाला भगवंतापर्यंत पोहोचतं करता येईल. मुख्य काय आहे, कलीचं एक वैशिष्ट्य सांगितलं आहे, म्हणजे दोष आहे तो, सर्व साधन बाधक असं सांगितलं आहे. कोणतेही साधन हे पूर्णपणे सफळ होऊ देत नाही, म्हणून साधनं जरी परीत असली ग्रंथात सांगितलेले, पण त्यांचं पूर्णत्व होईल की नाही संदिग्ध आहे. म्हणून भगवंताचं आश्रयण करणे हे प्रथम आलं. भगवंताचं आश्रय जर आहे तरच बाकीचे साधन आपल्याला उपकारक ठरतील, सहायक ठरतील, नाही तर नाही. भागवतामध्ये ही गोष्ट विस्ताराने त्या त्या ठिकाणी सांगितली आहे. म्हणून पहिलं कार्य भगवंताचं आश्रयण करणे, आणि भगवंताचं आश्रयसुद्धा केव्हा टिकतं, श्रीगुरूंचा आश्रय असे. शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरुवृष्टे न कश्चन असं सांगत काशी रहस्यातले वाक्य आहे. ब्रह्मविवर्त पुराण परिशिष्ट म्हणून काशी रहस्य आहे त्याच्यातलं वाक्य. तर गुरुभक्ती ही पहिली, नंतर भगवंताची भक्ती. या गुरुभक्तीचा जेव्हा आपण विचार करतो तर प्रथम गुरुभक्ती मातृभक्ती आहे, आणि म्हणूनच शिक्षोपनिषदात मातृदेवो भवा, पितृदेवो भवा, आचार्य देवो भवा, अतिथिदेवो भवा ह्या मंत्रामध्ये 4 विधान सांगितले. आईला देवतासारखं मानायचं, आईचं हे सर्वात पूज्य स्थान. प्रथम आपल्याला माणुसकी शिकवणारी आणि सर्व शिक्षा देणारी आईच आहे. आईचे अनंत उपकार, तर आईला देव मानले. त्यानंतर वडिलांचा परिचय होतो आईच्या द्वारे, वडिलांचंही देवत्व, देवतेप्रमाणे त्यांना पूज्य मानणे. यानंतर आपण गुरुकुळात जातो किंवा कुठे योग्य दीक्षा घ्यायला जातो तर ते आचार्य झाले, म्हणजे गुरु, त्यांचंही देवत्व.
पुराणात एक ठिकाणी विद्याव्रत प्रदन नित्यम गुरुं दैवतमित्यपि तन्मुखाधि तदा तस्य निःश्रेयस समागमा सांगितले. विद्याव्रत प्रदाता गुरुंना देव मानलं पाहिजे. जर मानलं तर मग आपल्याला मोक्ष मार्ग प्राप्त होतो. यानंतर अतिथिदेव भव हेही सांगितलं आहे. जे आपल्याकडे सत्पुरुष येतात याने देव बांधव आहे. तरी आपल्याकडेही पहिल्यापासून परंपरा भगवान रामचंद्र प्रभू भगवान गोपाळकृष्ण प्रभू यांचं चरित्र जर पाहिलं तर आपल्याला हे दिसतं की नारदादिक त्यांचं भजन करतात पण ते नारदादिक आले असताना त्यांच्या चरणाला धुणार आणि ते चरणतीर्थ जे आहे याला मस्तकावर धारण करणार असं रामचंद्रांचं चरित्र आहे. कृष्णांचंही चरित्र आहे. हे आपल्याला शिकवण देण्यासाठी आहे. तर आपण माता पिता आणि गुरु अतिथी यांना देव देवाच्या रूपात मानलं पाहिजे. या माता पिता श्री गुरु आणि आपल्याकडे येणारे सत्पुरुष यांचं आदर करीत भगवंताची भक्ती करायची. सर्व ठिकाणी ईश्वर तत्वच आहे असा सिद्धांत आहे. दोन पद्धतीने आपल्याकडे मांडणी आहे. एक असा आहे ब्रह्म अधिष्ठान स्थानापन्न आहे त्याच्यावर हे सगळं भासित होत आहे असं एक म्हणणी आहे. आता ही गोष्ट ज्यांना झेपत नाही बुद्धीत आरूढ होत नाही त्यांच्यासाठी हे सांगितलं गेलं जे काही दिसते हे ईश्वरच समजा. ईश्वरातिरिक्त काही नाही. या अंशात सुद्धा वेदांताचं समर्थन काय आहे तर जगाचं जे अस्तित्व आहे यात सद्रूपाने कळणारा पुन्हा परमात्माच आहे. जगाचं स्वतः अस्तित्व काही नाही आहे. तर सद्रूपाने ब्रह्म सर्वत्र आहे. त्या ब्रह्मतत्वाला ओळखलं पाहिजे याच्यासाठी सर्व प्रयास आणि निरंतर ह्या भगवत तत्वाचं चिंतन. आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो निदिध्यासितव्य हे ब्रह्मसाक्षात्कारपर्यंत जायचं आहे. त्याची सुरुवात श्रवणापासून आहे. श्रवण आहे नंतर मनन आहे सतत ध्यान आहे त्याला निदिध्यासन आणि नंतर साक्षात्कारपर्यंत हा क्रम. तर येथे जी मांडणी आहे हे ईश्वर तत्वालाच एक सत मानलं ते काय आहे. कायमचं राहणारं एक तत्व ईश्वरच आहे. पूर्वी होतं आत्ताही आहे आणि पुढेही आहे. कधी नाही असं नाहीच आहे. तर आपण आपली जी परंपरा आहे आपण कोणाला धरलं आहे जे यथार्थ आहे त्याला धरलं आहे. तर आपली जी परंपरा आहे एक तर ही फार जुनी आहे आणि एकदम दृढ आहे.
जुनीचा किती हिंदू संस्कृती वैदिक संस्कृती किती जुनी याचा जर विचार केला तर आपल्या संकल्पवाक्याला पाहिले असताना येतं. ब्रह्मदेवाचं संपूर्ण आयुष्य म्हणजे 100 वर्ष. त्यात प्रथम पदार्थ आणि दुसरं पदार्थ अगोदरचे 50 वर्ष ते होऊन गेलेत. दुसरा 50व्या वर्षाची सुरुवात आहे. 51वा वर्ष आहे, त्यात पहिला दिवस आहे. पहिला वर्ष आहे, पहिला पक्ष आहे, पहिला दिवस, त्यात काही गेलं आहे. आणि याचा जो हिशोब आहे फार लांब आहे. कृतत्रेता द्वापर कलियुग यांची जी वर्षांची संख्या आहे ती फार मोठी आहे. कलियुग 432,000 वर्षाचं आहे तर त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. द्वापर तिप्पट आहे त्रेता आणि चौपट चतुर्गुणित आहे हा कृतयुग. आणि अशा इतका जो काळ आहे हा हे झालं तर एकदा कृतत्रेता द्वापरी कलियुग असा गेला. असं हे 71 वेळा जेव्हा फिरतं तर एक मनूचा काळ होतो, त्याला मन्वंतर असं म्हणतात. आणि अशा 14 मनूंचा काळ आला म्हणजे ब्रह्मदेवाचं एक दिवस होतं. तर ब्रह्मदेवाच्या दिवसापर्यंत ही सगळी सृष्टी राहते. आणि तितकाच लांबलचक मोठा काळ पुन्हा ब्रह्मदेवाची रात्री आहे. ते झाल्यानंतर पुन्हा सकाळी सुरू झाल्यावर दिवस आल्यावर दिवसाचा काळ आला तर भगवान नारायणद्वारा सगळं कार्य चालतं. मध्ये कार्य सगळं बंद असतं. नारायणांच्या प्रेरणेने ब्रह्मदेवाकडून पुन्हा सगळं होतं. तर आपल्याकडे ऋषी लोकांनी या कालाचं मापन ठेवलं आहे. इतका हा सगळ्यात जुनी आपली संस्कृती आहे. तर आपल्याकडे सर्व प्राचीनता आणि त्याला भगवंताच्या वाणीरूपात किंवा असं म्हणा किंवा पुरुषे वाणी म्हणा, वेद त्याचे मूळ आहेत. आपल्याकडे वेद सर्वात प्रामाणिक ग्रंथ मानला जातो. तर इतकी जुनी संस्कृती कुठलीच नाही आहे आणि त्याचं दृढ मूळ कुठेच नाही आहे आपल्याकडेच. फक्त आपल्याला तसे श्रद्धैवशिरः ऋतं दक्षिणः पक्षः सत्यमुत्तरः पक्षः योग आत्मा महःपुच्छं प्रतिष्ठा हे विज्ञानमय रूपात जे ब्रह्मतत्वाचं वर्णन आहे त्या श्रद्धा आणि ऋत म्हणजे यथाशास्त्रता आणि सत्य आणि योगाचा संबंध आणि तेजस्तत्व याचा संबंध आहे. श्रद्धा ही शिरस्थानी आहे. पक्षीच्या रूपात वर्णन केलं आहे तर पक्षीच्या रूपात मस्त वर्णन असं आहे की एक मस्तक आहे, त्याचे 2 पंख, एक आत्मा हृदय आणि शेपूट मागचा भाग. तर विज्ञानमय रूपात जे वर्णन केलं आहे तर ते एक गोष्ट सांगितले, विज्ञानम ब्रह्मचयद्वेद तस्माचे न प्रमाद्यते शरीरे पाप मनोहित्वा सर्वान कामान समशते हे सांगितलं आहे. या विज्ञानाला ब्रह्म समजून त्याच्यातून कुठे जर त्यांनी प्रमाद नाही केला सर्व पाप नाहीसे होऊन सर्व काम उपलब्धी होईल हे सांगितलं. तर श्रद्धा ही मुख्य आहे. मस्तकाचं सगळ्यात अधिक महत्त्व आहे. सर्वेषु गात्रेषु शिरः प्रधानम. ही श्रद्धा काय भाष्यकारण लिहिलं सायणाचार्यांनी, गुरुशास्त्राभ्याम अभिहिते तत्वे तदवबोधोपाययोश्च
परमो विश्वास श्रद्धा. गुरु शास्त्र या दोघांनी जी गोष्ट सांगितली, तत्व जे सांगितलं त्याबद्दल, त्याचं ज्ञान आणि त्याचे जे साधन, या सगळ्याबद्दल तिन्हीबद्दल परमविश्वास राहणे म्हणजे श्रद्धा. हे श्रद्धा असेल तरच विज्ञान प्राप्त होतं. त्या विज्ञान पक्षीचं उजवा पंख आहे ऋत. ऋतची व्याख्या यथाशास्त्र, शास्त्रानुसारिता. आणि डावा पंख काय आहे, तो सत्य म्हणजे प्रामाणिकता. आणि योगाचा संबंध आहे एकाग्रतेचा, हा हृदयस्थानात आहे. योग आणि तेजस्तत्व हे पुच्छस्थानात आहे, शेपुटाच्या ठिकाणी मागचा भाग. तर विज्ञानं ब्रह्मचेद्वेद तस्माचेन्न प्रमाद्यती. विज्ञानाला ब्रह्म समजलं आणि त्याच्यातून जर प्रमाद नाही झाला तर फल आहे शरीरे पाप मनोहित्वा सर्वान कामान समश्मित आहेत. म्हणून आपल्याकडे ज्ञानाची उपासना आहे. वेद, वेदाचे सहा चार वेद, वेदाचे सहा अंग आणि दर्शनशास्त्र आणि धर्मशास्त्र, इतिहास, पुराण आणि यांच्या मदतीसाठी उपवेद, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व, नाट्यशास्त्र आणि अनेक गटात ज्या चौसष्टी कला आहेत या सगळ्यांची उपासना आहे. काव्यालापाश्चेकेचित गीतकान्यखिलान्यपी शब्दमूर्तीधरस्य इथे विष्णुरंशा महात्मनः, असं त्यांचा दृष्टिकोन आहे. की जे सत्काव्य आहेत, सत्संगीत आहे, या सगळे हे भगवंताचंच एक वाङ्मय रूप आहे, त्याची उपासना आहे. ही उपासनाची दीर्घ परंपरा येत आहे. भगवंताची आपण उपासना करीत आहोत आणि त्याच्यात काही प्रमाद होऊ नये असं जर लक्ष राहिलं तर हे ज्ञानामध्ये अहंकार येण्याचा अवसर नसतो. भगवत तत्वाला सोडून जेव्हा आपण नुसतं शिकतो तर त्यावेळेत अहंकार येतं. अहंकारामुळे सगळं दूर होऊन जातं. यशोदेने भगवंताला बांधायला केलं पण दोन बोटं ती दोरी कमी पडत असे त्याच्या चिंतनामध्ये टीकाकारांनी खुलासा केला, अहंकार आणि मद हे दोन भगवंताला प्राप्त करण्यात बाधक आहेत. गोपिकेंना ज्यावेळेत अहंकार आणि मद आलं भगवान अंतर्हित होऊन गेले. जर गोपिकेंना अंतर्हित होतात यशोद्याकडून बद्ध होत नाही तर आपली काय स्थिती. यशोदेकडे जी भक्ती आहे, गोपिकांच्याकडे जी भक्ती आहे, त्याचं नखाचीसुद्धा आपली बराबरी नाही. म्हणून आपण अहंकार आणि मदातून दूर राहिलं पाहिजे. महत्त्वाचा त्यातला भाग असा आहे, मनसहितानि भूतानि प्रणमेत बहुमानयन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवान इति. सगळ्यांना आदर दिला पाहिजे. सर्वत्र परमात्मास एका अंशाने जीवाच्या रूपात आहे हे समजून भगवंताची भक्ती म्हणजे सर्वत्र सर्वांना आदर देणे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषाय असं लिहिलं. हे त्यांनी कशाला लिहिलं? ग्रंथाचं सुरुवात आणि शेवटी थोडं लक्ष लोक देतात, मधला भाग जेमतेम चालत असतं. तर शेवटच्या भागात जरी लक्ष दिलं तर त्या एका ओवीने हे कळेल
कि विश्वरूपात परमात्मा है, तो सर्वांना आदर देणे आणि या दृष्टीने आपण आपल्या वेदवादी वाङ्मयापासून संत साहित्यापर्यंत विचार करतो तर आपल्याला असं दिसतं की व्यवस्थित पद्धतीने जर आपला हे सनातन भक्ती मार्ग झाला तर याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणतंही साधन असं नाही ज्याच्याद्वारा विश्वबंधुत्वाची स्थापना होईल. आणि हे आपल्या शंकराचार्यांच्यापासून अलीकडच्या काळात आद्य शंकराचार्यांच्यापासून ज्ञानेश्वर महाराज वगैरे हो तुकाराम महाराज दीर्घकाळ ते आजपर्यंत थोर लोकांनी आपल्या लेखनातून आणि जीवनपद्धतीतून लोकांना समजविले की अशा पद्धतीने हे तर आपल्याला या सत्संगतीत राहिलं पाहिजे. सतमध्ये हे सत्पुरुष आहेत, बाकी आद्य शंकराचार्यांचं जे एक चरित्र आहे ते तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल कसं काय. सांगतात की मुसलमान लोकांनी त्यांना भिक्षेसाठी सांगितलं, आमंत्रण केलं, म्हणाले ठीक आहे, वेळ ठरली की दुपारी मध्यान्ह काळात आद्य शंकराचार्य मुसलमानांच्याकडे भिक्षेला जाणार. ती वेळ झाली त्यावेळी एक कुत्रा तिथे पोचला आणि तो भात वगैरे काय ठेवलेला आहे तयार करून त्याच्या अगदी शेजारी पोचला जवळ. आणि ह्या लोकांना काय संभ्रम झाला, ह्या कुत्रा शिवेल ते शंकर घेणार नाहीत म्हणून त्याच्या डोक्यावरती दगडाने प्रहार केला, त्याचं डोकं फुटून गेलं. शंकराचार्य गेले नाहीत. संध्याकाळी तक्रार आली की तुम्ही येणार सांगितलं आला नाहीत. त्याने आपलं डोकं दाखवून दिलं, डोकं फुटलेलं होतं. सर्वात्मभाव या ब्रह्मतत्वाचं कसं आहे आणि हे ज्ञानी महात्मा वैदिक धर्माचंही रक्षण कसं करत आणि सर्वत्र ईश्वरतत्व याचंही रक्षण कसं करत त्याचं उदाहरण असे एक आणि अनेक प्रसंग पडले. ज्ञानेश्वर महाराज वगैरेंचंही काय आपल्याला जितकं चरित्र सापडतं तितकं तेवढं नसतं, त्याच्यापेक्षा अधिक असतं. लोकांनी जेवढं लिहिलं जितकं ऐकलं त्यातून जे काही साधन उपलब्ध आहे तेवढंच आपल्यासमोर आहे. कितीतरी अशी चरित्र असतात ते आपल्याला माहीतच नाही. कारण पुष्कळदा असं होतं की त्या महापुरुषांच्या बरोबर कोणी असलं तर त्याला कळतं नाही, तर कळत नाही, ते स्वतः काही आपलं विशिष्ट सांगत नाही. वडिलांच्या काळातही असे काही चरित्र झाले आहेत ते आमच्या लक्षात आहे, ते आम्हालाच माहीत आहे, दुसऱ्यांना नाही. तर सर्वत्र परमात्मतत्व आहे समजून सगळ्यांना सन्मान देणे हीच खरी भक्ती. भागवताच्या तृतीय स्कंधात येतोस विषय, सप्तम स्कंधात येतोस आहे, अकराव्या स्कंधात येत असे. आपण हे निरीक्षण केलं पाहिजे की आपल्याकडून असं होत आहे की नाही. मी आजकाल सांगतो कोणी कोणाचं काही शिकायत आणलं सांगतो त्यांचं शिकायत सोडा, आपलं आत्मनिरीक्षण करा की आपल्यामध्ये किती काय साधनांचा परिपाक झाला. तस्मादेवं विच्छांतो दांतो परतः तितिक्षुः समाहितः श्रद्धावितो भूत्वा आत्मन्येव आत्मानं पश्येत. इथे सांगितलं की अत्यंत शांती, इंद्रिय संयम, हां उपरती म्हणजे विषयाबद्दल वितृष्णा, तितिक्षा सर्वसहनशीलता आणि एकाग्रता आणि श्रद्धा, यापैकी आपल्यात किती आले याचं निरीक्षण करायचं. आपही दीक्षांनी कुठे सांगितलं आहे की विद्वान तेच म्हणजे लोकांना मान्य होतात जे दुसऱ्यांचा दोष जाणूनसुद्धा त्याला ओकत नाही.
दुसऱ्यांच्या गुणाचं प्रकाशन करतात. भगवान शंकर हे नीलकंठ आहेत, विष आठ ठेवतात. तसं दुसऱ्यांचं जे दोष आहे याला सांगेल जाणं म्हणजे ते विष बाहेर ओकण्यासारखं आहे. दुसऱ्यांच्या गुणाचं प्रकाशन हे चंद्रकलेप्रमाणे ते भगवान शंकर यांच्या चरित्रातून हे घेतलं पाहिजे की दुसऱ्यांच्या गुणांचं प्रकाशन करणे, दुसऱ्यांचं दोष कळला तरी त्याला आपण सांगू नये. तर भक्ती संप्रदायाचे आचार्य हे प्रह्लाद सांगतात की एकांत भक्तीर गोविंदे यत सर्वत्र तदीक्षणम, सर्वत्र परमात्मतत्व आहे हे ईक्षण करणे हेच अव्यभिचारिणी भक्ती आहे. म्हणून याची सुरुवात मातृदेवो भवा, पितृदेवो भवा, आचार्य देव भवा, देव असंच आहे. बाल्यावस्थेपासून हे संस्कार जर लागतील तरच उद्धार होऊ शकतो. आईला महत्त्व देणे, वडिलांना महत्त्व देणे, आदर देणे, किती आदर देणे, देवाप्रमाणे गुरूंना तसं देणे, आपल्याकडे जे लोक येतात त्यांना देणे हे वेदांनी सांगितलं. आणि प्रत्येक क्षण आपलं भगवत चिंतन भगवत सेवेत काळ जायला पाहिजे. काय न्यायचं, वेदानी हे जो आदेश दिला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, आईला देवता समजलं पाहिजे, वडिलांना देवता समजलं पाहिजे, गुरूंना देवता समजलं पाहिजे, परमात्मा आणि अतिथींनाही तसंच समजलं पाहिजे. हे प्रत्येकाने आपल्या घरी नेऊन आपल्या आचरणात ते ठेवलं पाहिजे. आणि जे संत महात्म्यांनी दाखवलं त्याप्रमाणे भगवंताचं नामसंकीर्तन, भगवतकथा श्रवण हे निरंतर केलं पाहिजे. आणि याच्यासाठी सत्पुरुषांची संगती केली पाहिजे, सत्संगती. तर सत्संगतीत राहणे आणि तद्वारा आपल्या जीवनाचं विकास करणे, दोषांना दूर करणे आणि चांगली गोष्ट आणणे हे करायला पाहिजे. तर आपण भाग्यवंत आहोत. पंढरपूर हे स्वतः पवित्र क्षेत्र आणि ती जिवंत परंपरा आहे. आजसुद्धा या लोकांच्यामुळे हे सांभाळलं गेलं आहे. जी आपल्याकडे एक मोठी परंपरा आहे, अनेक ठिकाणी आचार्य सत्पुरुष त्यांच्याद्वारा ह्या प्रवचन कथा निरूपण नामसंकीर्तन या सगळ्यामुळे आपला समाज अजूनसुद्धा काही अंशात टिकून आहे, नाही तर सगळं हे म्लेच्छमय होऊन गेलं असतं. तर या प्रतिकूळ वातावरणातसुद्धा भगवंताची ही अनुकंपा आहे की बीजरूपासनीच का होईना पण विद्येची परंपरा ती आहे, कायम आहे. आणि भगवंताची भरपूर कृपा आहे, त्यामुळे सर्व प्रतिकूळ परिस्थिती असली तरी धर्माच्या रक्षणासाठी महाराजसारखे लोक सतत परिश्रम करीत आहे. धर्माचं मूळ तर ईश्वर तत्त्वच आहे. बीजन धर्मद्रुमस्य प्रभोतभोवतांभूतै रामन, धर्मरूप जो वृक्ष आहे त्याचं बीज भगवंताचं नाम आहे. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय, पुंडरीक वरदा हरि विठ्ठल या पदामध्ये हे सांगितलं गेलं आहे की माता पितांची भक्ती जर झाली तर भगवंत स्वतःच प्रसन्न होऊन वर देता. तर ते आपल्याला घ्यायला पाहिजे. आपल्याकडे जे सिद्धांत सांगितले ते यथार्थ आहे, त्यांची यथार्थता समजून घेण्यासाठीच गुरूंची सेवा केली पाहिजे, तिथे अनेक वर्ष राहून शिकलं पाहिजे. तस्मात गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमम, शाब्दे परेत निष्णातं ब्रह्मणी उपशमाश्रयम, तत्र भागवतान धर्मान शिक्षेत गुरुवात्मदैवतः
अमाया अनुवृत्त्या ये स्तुषेद आत्मात्मद्वारे भागवताच्या 11 स्कंदात हे सांगितलं. उत्तम श्रेयाचं जाणून घेण्याची जो इच्छा झाली आहे त्याने गुरूंचं शरण जावं आणि तिथे राहून भक्ती कशी करावी, भागवत धर्माचं शिक्षण पहिले करून मग ह्याच्यात प्रविष्ट व्हायचं. या क्रमाने जर नाही झालं तर लोक भक्तिमार्गात प्रवेश होऊन सुद्धा मग वेदाची निंदा, ब्राह्मणाची निंदा, गुरूंची निंदा करतात आणि मग कुत्री डुकरी होतात. तर हे मनुष्य जीवन अत्यंत दुर्मिळ आहे, याला मनुष्यातून आपल्याला देवत्वात न्यायचं आहे तर ते कसं होईल. तर वेदामध्ये एक चिंतन आलं, तपस्या, श्रद्धा, सत्य, मन आणि चरण यांची उपासना सांगितली. तपस्या, श्रद्धा, सत्य पण त्याच्यानंतर मनाला नियंत्रित केलं पाहिजे आणि चरण हे श्रीगुरूंचे चरण आणि भगवंताचे चरण. तर आपल्याकडे ती सगळी परंपरा पूर्वीच्या लोकांच्याकडून प्राप्त झाली आहे, त्याच्यात भर द्यायला पाहिजे. आपण आपली भक्ती वाढविली पाहिजे, आपल्या ज्ञानाचा भाग वाढविला पाहिजे. अहंकार येऊ नये म्हणून सर्वांना नमस्कार करे, सर्वांना आदर देणे हा जो मोठा कार्यक्रम आहे यातून हा संदेश घेऊन जा सगळे लोक घरी की आईला देवतासारखं हे ठेवा, सन्मानित ठेवा. वडिलांना देवतेंच्यासारखं सन्मानित ठेवा, गुरूंना देवतेंच्यासारखं सन्मानित ठेवा आणि अतिथींनासुद्धा देवतेंच्या प्राण्यात आणि भगवत भक्ती करा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.